आपल्या भागातल्या सगळ्यांचा प्राण असलेला असा पन्हाळा किल्ला, या पन्हाळा किल्ल्यावरती आम्ही आता आहे, ब्लॉक करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता आली 1-2 दिवसावरती, तुम्हाला पण माहीत आहे. आणि त्यानिमित्तानं पन्हाळा किल्ला स्वच्छ करायचं चाललेलं आहे का, तुम्हाला मी दाखवतो बघा. शिवाची तलवार हो चमके, शिवाची तलवार चमके, शिवाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार हो चमके, शिवाची तलवार. स्वच्छता करायला आता चालू आहे सगळं. आणि 19 तारखेला जयंती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पण पवित्र राखण्याचं काम करा. किल्ल्यावरती भिंतींवरती कुठेही शिवू नका. मुलं वगैरे मुली मुलं जाऊन भिंतीवरती बदाम वगैरे काढणं आपलं काही करतात ते करू नका. तर मित्रांनो, आपण कधी देव बघितला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड संपूर्ण जगासाठी महाराष्ट्रासाठी देव आहेत, आमच्यासाठी देव आहेत. त्यांचे गड किल्ले जे आहेत हे आमच्यासाठी एक मंदिरच आहे. आणि त्या मंदिराचं पावित्र्य राखा, त्याच्यावरती घाण कचरा कुठेही करू नका. मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण एका सांगितलं होतं, पन्हाळ्याचा पूर्ण व्हिडिओ करून दाखवीन असं पण सांगितलं होतं, पण येताही येणं झालं कोरोनाच्या ह्याच्यामुळे. पण ठीक आहे, एक दिवस येईल आणि नक्कीच करीन व्हिडिओ, सगळ्या फॅमिलीसोबत येईन. तुम्ही माझा जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या, मी त्याची लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईन तुम्हाला. आणि आजचा काय ब्लॉग नाही, फक्त पन्हाळ्यावरती आलो होतो एका कामासाठी. काम काय ते तुम्हाला सांगायला नको. मागं पण एकदा मी सांगितलं होतं, कुणावरती विश्वास ठेवू नका, तो माझा व्हिडिओ बघा. त्याच कामासाठी मी आलो होतो. आणि आता शिवजयंती आहे त्यामुळे फक्त सांगण्याचं एक काम करतो आहे की किल्ल्यांच्यावरती घाण वगैरे काही करू. मित्रांनो, मी जे काही सांगितलं ते माझे विचार जर तुम्हाला पटत असतील तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शुभ रात्री शिरले बघून मर्द.